रुई इथल्या बौद्ध समाजाच्या वतीनं हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू आहे मात्र पोलिसांनी हल्लेखोरांपैकी अनेकांना अजूनही अटक केली नसल्यानं बौद्ध समाजातील महिलांनी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात गॅस शेगडी पेटून स्वयंपाक करत अनोखं आंदोलन केलं हातकणंगले तालुक्यातील के रुई इथल्या बौद्ध समाजातील महिला मुले तरुणांवर सहा ऑगस्टला हल्ला झाला होता याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये अठरा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी केवळ चार ते पाच जणांवरच अटकेची कारवाई केली तर उर्वरित दहा ते बारा जण अजूनही फरारी आहेत गुन्हा दाखल होऊन अडीच महिने झाले तरीही उर्वरित संशयित आरोपी सापडत नसल्यानं बौद्ध समाजाच्या वतीनं सोळा ऑक्टोबरपासून हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे आंदोलनातील सहभागी महिलांनी सायंकाळी आंदोलनस्थळी गॅस पेटवून सामुदायिक स्वयंपाक केला आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली त्या ठिकाणी ते सगळे लोक इथं स्वयंपाक करून आहेत म्हणजे इथंच ते खाऊन इथंच राहून यांच्या विरोधामध्ये आंदोलन एवढ्यासाठी केलं जातं की तुम्ही आरोपींना पकडा तर तरी देखील यांच्याकडून योग्य त्या पद्धतीची कारवाई होत नाही पण हे आंदोलन अशाच पद्धतीनं आम्ही तेव्हा ठेवू जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील